विनवण्या केल्या. नाही नाही काही जमणार नाही ते. आंदोलकांची समजूत काढली. आणि शेवटी गावबंदीवर ठाम असणाऱ्या मराठ्यांसमोर माजी आमदार साहेबांनी माघार घेतली. गावबंदीमुळे या आमदाराला लग्नात जाण्यापासून रोखलं गेलंय. जोवर मराठा आरक्षणाचा कायदा पास होत नाही तोवर ना लग्न ना कार्यक्रम अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. हिंगोलीचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावं लागलंय. नाही नाही काही जमणार नाही ते. अजिबात जमणार नाही ते. कशामुळे आले तुम्ही? नाही नाही यायचं नाही तसं. अजिबात यायचं नाही. नाही अजिबात नाही. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा कायदा होत नाही तोपर्यंत अजिबात यायचं नाही. नाही अजिबात नाही यायचं. नाही नाही लग्न पिकलं काहीच नाही. अपक्ष असो कोणी असो काही असो बोलायला पाहिजे तुम्ही. नाही नाही समजत नाही गलता करायला तिथं. अटी नियम लागू राहतील. तुम्ही आमच्या घरचा खास आहात. मराठा आरक्षणाचं आंदोलन पुन्हा एकदा नव्याने सुरू झालंय. गावबंदी नेतेबंदी ही सुरू झालीय ज्यात माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना रोखण्यात आलं. गाव आपलं तालुके आपलं यांनी कायमचं तिकडे यायचं आणि यांना आयुष्यातून राजकीय आयुष्यातून कायमचं उठवायचं म्हणजे उठवायचं. आता या वादळात अजून किती आमदार सापडतात आणि कुणाकुणाला रोखलं जातं हे पाहणंच महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज हिंगोली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.